भारताचे सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर आता विविध शक्यता वर्तवण्यात येत आहेत. कुणी म्हणतंय घातपात असू शकतो, कुणी चीनकडे बोट दाखवत आहे, तर कुणी सायबर वॉरफेअरची शक्यता बोलून दाखवत आहे. बघूया. सीडीएस रावतांच्या चॉपरचा अपघात की घातपात, समाजातून विविध शक्यता व्यक्त. चौकशीअंतीच सत्य समोर येणार. देशाचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा बुधवारी अपघात झाला, ज्यामध्ये रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. हा अपघातच होता की घातपात होता असे प्रश्न आता अनेक जण विचारू लागले. घातपात करून देशाचे शत्रू चीन आणि पाकिस्तान आणि त्यांचे समर्थक जे भारतात आहेत त्यांनी तर तो अपघात घडवला नाही. म्हणजे काय नेमकं केलं? पेट्रोलमध्ये काहीतरी मिश्रण घातलं, हेलिकॉप्टरचे काही स्क्रूज लूज केले, किंवा सरळ ज्याच्याकडे चीन प्रसिद्ध आहे की सायबर अटॅक करून त्यांची जी कम्युनिकेशन सिस्टीम होती ती बंद पाडली. एरव्ही वाचाळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुब्रमण्यम स्वामींनी थेट चीनकडेच इशारा केला आहे. सायबर वॉरफेअर जस्ट lasers, you know, reaches the object and it burns up. So is this one of that? That means we are extremely vulnerable and we have taken the Chinese threat very lightly. रावत यांच्या अपघाती निधनाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही संजय राऊतांनी केली आहे. लेकिन हमारे सेनापति ऐसे हेलिकॉप्टर में मारे जाते हैं, लोगों के मन में कुछ शंकाएं हैं, क्या चल रहा है, क्या हुआ है. मुझे लगता है हमारी सरकार भी अब तक इस सदमे से बाहर नहीं आई होगी बिपिन रावत जी के मृत्यु के बाद. या अपघाताची चौकशी करण्यासाठी तिन्ही सैन्य दलांच्या प्रतिनिधींचा समावेश असणारी समिती नेमण्यात आली आहे, त्यामुळे या चौकशीतून सत्य काय आहे ते बाहेर येईल. ब्यूरो रिपोर्ट, शाम टीवी न्यूज.